मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आता या ठिकाणी कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे, त्यामुळे ज्यांच्या प्लॉटमध्ये आलो त्यांनीच हा कॅमेरा माझा मोबाईल पकडलेला आहे। आपण काही प्रोफेशनल कॅमेरा आणून ट्रायपॉड आणून व्हिडिओ बनवत नाही, साधा मोबाईलवर कॅमेरा बनतो। ज्या मोबाईलमध्ये हा शूट चालू आहे याच मोबाईलमध्ये एडिटिंग होतं आणि हा आपण यूट्यूबला पोस्ट करत असतो। तर असो, मी या ठिकाणी वैजापूरला आलो आहे। तुम्ही कोणाच्या प्लॉटवर आहे, त्यांची लागवड कधीची आहे हे पाहूयात, आणि लागवड किती अंतरावर केली तेही पाहूयात। त्यांचं पहिलं उत्पन्न किती होतं, कमी होतं, जास्त होतं, जास्त असेल तर कशामुळे जास्त झाले, कमी असेल तर कशामुळे कमी झाले, हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात। आज दिवाळीचा 3रा दिवस आहे, भाऊबीज आहे, पण हे जे व्यक्ती आहेत सोनवणे साहेब, यांचे मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून मला सातत्यानं फोन होते, सर या सर या सर या सर या, वैजापूर जवळ आहे माझ्या, 80-85 किलोमीटर आहे संभाजीनगरपासून। पण मला वेळच नव्हता, त्यामुळे मी कधी सांगलीला असायचो कधी कोल्हापूरला असायचो, तर यांना मी हो हो म्हणायचो पण माझ्याकडून ते पाळलं गेलं नाही, शब्द त्यांच्याकडे येणं झालं नाही। पण यांचा फोन एवढा सातत्याने येत होता, कंटिन्युअस येत होता, त्यामुळे म्हणलं हा माणूस शेवगा शेतीच्या बाबतीत सिरियस आहे। आणि म्हणलं रवींद्र जावके, तुला आता या यांच्या प्लॉटला जाणं गरजेचंच आहे, या माणसाला एकदा प्लॉट व्हिजिट करणं गरजेचं, कारण ज्या माणसामध्ये जिद्द असते, कळवळ असते, तळमळ असते, आणि त्यांना वाटतं की माझ्या शेतीमध्ये यांनी यावं, दोन गोष्टी सुचवाव्या जेणेकरून मी व्यवस्थित शेती करावं। म्हणून या सरांच्या प्लॉटवर मी आज भाऊबीजेच्या दिवशी आलो आहे। 85 किलोमीटर जायला मला 5-6 वाजतील घरी जायला, घरी जाऊन आमचं मग होईल ओवळणं वगैरे सगळ्या गोष्टी होतील पुढच्या। तर हरकत नाही, मी यांचा परिचय देतो, कॅमेरा पकडायला कोणी नाही त्यामुळे मी सध्या आलो आहे। आता त्यांना मी इथं घेतो आहे आणि मी कॅमेरा पकडतो, त्यांचा परिचय घेऊयात आणि त्यांच्या प्लॉटवर आपण माहिती करून घेऊयात, नंतर मी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतो। ठीक आहे, या सर तुम्ही इथं झाडं चांगली आहेत, खोडेही मजबूत झाले आहेत त्यांचे, आपण एक खोडं पाहतोय, खोडं मजबूत झालेले आहेत। शेंडा चटणी सो झालेली, या ठिकाणी शेंडा चटणी झालेली दिसते आपल्याला। माझं नाव विजय सोनवणे। नमस्कार सर, विजय सर, तुमचं नाव? हां बोला। माझं नाव विजय सोनवणे। हा जो शेवगा तुम्ही बघता हा, ही 12 जानेवारीची लागवड आहे। 12 जानेवारी 2024 हा 12 जानेवारी 2024ची लागवड आहे। आणि जून जुलैमध्ये मला 5-6 महिन्यात लोकांचा शेवगा पूर्ण चालू होतो आहे, पण मला मार्गदर्शन नसल्यामुळं तर मला जून जुलैमध्ये फक्त 40-50 किलो माल निघाला माझ्यावाला। किती एकर लागवड आहे सरी? 1 एकर लागवड आहे माझ्यावाली। अंदाजे किती झाडे? 500 झाडे 500 झाडे किती माल निघाला म्हणलं? 40-50 किलो निघाला फक्त। बरं 6व्या महिन्यामध्ये हो, 6व्या महिन्यामध्ये काय रेट मिळालं होतं तेव्हा अंदाजे? 110-115-120 रुपये किलोचा रेट। कोणत्या महिन्यात म्हणलात तुम्ही? जुलैमध्ये पाऊस असताना, जून जुलैमध्ये चांगला रेट असतो। बरोबर, हा। तर किती झालं अमाऊंट, किती झाली रक्कम, किती झाली अंदाजे रक्कम काय लक्षात नाही राहिली, लोक खाजवलं तुम्ही लक्षात आलं, मला लक्षात राहणार नाही तुमच्या। ठीक आहे, हरकत नाही। हा हरकत नाही। तर तुमचा किती 100 किती किलो माल निघाला म्हणलात? 40-50 किलो निघाला होता। ओके ठीक आहे, तर 4 ते 5 हजाराचा धरायचा, 100 किलो कंपल्सरी। आपले दर्शक जे आहेत व्हिडिओ पाहणारे ते हुशार लोक आहेत, त्यांना माहीत आहे की 110-120 रुपयांनी जर किलोने माल मिळाला आहे, त्यांना निघाला किती 100 किलोचा माल निघाला ते बरोबर कॅल्क्युलेट करतात। हा तर पुढं बोला अजून। आणि हे जे लागवड केली मी ही, ही ओडिसा प्लेन जाते, ओडिसी जाते फक्त ओडिसा। ओके ओके। आणि आपण लागवड अशी केली का 12x8 वर लागण केली। बर, 12 फूट दोन ओळीमधलं अंतर आणि दोन झाडांमधलं अंतर 8 फूट आहे आपला। बर, दोन झाडं म्हणले, हां 8 फूट ठेवले। आणि याचं पुढचं मार्गदर्शन मला माहीत नसल्यामुळं आता परत वाया जायला नको, त्यासाठी मी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून आपले रवींद्र सर जावके सर म्हणून आहे। हां मीच आहे ना। हां, तर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो। बरं, 1.5 महिन्यापासून ते सर आज येतो उद्या येतो असं करता करता मी बरेच वेळेस त्यांच्या ट्रायलमध्ये राहिलो आहे, का या सर एक वेळेस व्हिजिट द्या तुम्ही आणि मला पुढचं मार्गदर्शन करा बा। बरोबर, असं तर त्यांनी मला पुढचं मार्गदर्शन करावं पुढं कशा पद्धतीनं। ओके ओके, हे बियाणं आता हे
माझ्याकडे जे बियाणं असतं, विजय सर ना तुमचं, हो हा विजय सर, मी तुम्हाला बियाणे दिलेले नाही आहेत, नाही, किंवा नितीन कोटमे सर जे आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला बियाणे दिलेले नाही आहेत. आता कसं आहे माहिते का, हे वाहन आम्ही तुम्हाला दिलेलं नाही आहे, नाही हे बियाणे आमचे नाही आहेत, नाही, तरीही कोटमे सर तुमचे फोन उचलतात. हा मी तुमचे फोन उचलले, तुम्हाला जेवढं होईल त्यावेळेस त्यावेळेस मार्गदर्शन केलं आणि आज तुमच्या प्लॉटला आलो आहे. हो आता इतरांचे बियाणं असतील तर आम्ही प्लॉटला येतो, आम्ही व्हिडिओला सो सांगतो की बाबा कोणाचं बियाणं असू देत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. फक्त काय होतं, आमच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच वेळा आमचे फोन उचलले जात नाही, पण तुम्ही परत फोन करा, एक दोन तासांनी पुन्हा फोन करा, उचलला जाईल फोन तुमचा. कोटमे सरांना तुम्ही सकाळी दुपारी 12 ते रात्री 9 फोन करू शकता आणि मला दुपारी 3 ते 6 आणि रात्री 9 ते 11 फोन करू शकता, ठीक आहे. तर आता विजय सर, तुमचा प्लॉट जानेवारीची लागवड आहे, आज 3 आहे, 3 नोव्हेंबर, हा 11 महिना चालू आहे आणि तुमच्या महिन्याला, तुमच्या प्लॉटला जवळपास 10 ते 11 झालेत. आता ह्या 12 10 होतील, हां 12 तुमचे कम्प्लीट 10 पूर्ण होतील, है ना. हो प्लॉटचे 10 तुम्हाला 100 किलोचा माल मिळाला आहे आणि रेट मिळाला 110 ते 120 रुपये. जुलैमध्ये तुम्हाला हा माल निघाला होता, हां बरोबर बोलतोय. आणि ही जी तुम्ही 55 केलेली दिसते आहे मला या ठिकाणी, हां ही कुठल्या महिन्यात केली होती? ही 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरमध्ये तुम्ही हा एकरचा प्लॉट 55 करून घेतला होता. हां ओके. बरं आता मला सांगा, नोव्हेंबरची 3 आहे आज, परतीचा पाऊस जाऊन शेवटचा पाऊस किती दिवस झाली, शेवटचा पाऊस किती दिवसापूर्वी झाला होता? शेवटचा पाऊस साधारणपणे 17-18 17-18 हो, म्हणजे जवळपास 15 ते 16 झालेत पाऊस पडलेला नाही, वैजापूरमध्ये पाऊस पडलेला नाही आहे. आता या 15 ते 16 दिवसामध्ये तुम्ही काय काय दिलेस प्लॉटला? प्लॉटला काहीच नाही दिले 15-16 दिवस, फक्त काल आपलं खोडकिळीसाठी ड्रिपनं औषध सोडलंय. कोणतं औषध सोडलंय खोडकिळीसाठी? M45 आणि कॅनॉन. त्यांनी खोडकिळी जाते का? आणि एक असं ते दुसरं ते त्याचं नाव नाही येत मला, शेवळीवाणी होतं. बर, शेवळीवाणी म्हणजे डब्बा होता, शेवळेवाणी औषध होतं ना, इमामेक्टिन असणार ते, इमामेक्टिन बेन्झोट असेल ते, प्रोक्लेम वगैरे असेल. हां त्यांनी खोडाळी नाही जात ना, खोडाळीचं तुम्हाला व्हिडिओ आहे आपला आपल्या युट्यूब चॅनलासुद्धा खोडाळीसाठी, त्यात ते जे तू भुसा पडतो आहे त्या ठिकाणी छिद्र करायचं, त्यात इंजेक्शन मारायचे पेट्रोलचे किंवा नुवांचे आणि ते छिद्र बुजून टाकायचं, आतल्या आत ती पोकळी निर्माण झाली असती खोडकिड्याची, ती खोडकिडा मरून जातो. आम्ही ते इंजेक्शन आणून ते नाही एक काम करा, सोडलंय. हां सोडलंय ना, हो आलंय कंट्रोलमध्ये आता. हा बरेच आता भुसा कमी झालाय झाडांचा पडायचा. तुमचं सांगतो मी तुम्हाला, एक तर तुमच्या प्लॉटमध्ये हे मला तण दिसते भरपूर. हां हे तण आहे तुमच्या मागं सुद्धा, पट्टा बघा पूर्ण, दोन झाडाच्या मागे बघा, सगळं हिरवगार दिसतंय. हा जे हे जे तण आहे हे तण तुम्हाला काढावं लागेल एक गोष्ट. हां त्याच्यामुळे काय होतं, झाडापाशी ओलावा गारवा राहतो खोडापाशी. हां आता बघा इथं बरेचसे तण दिसतात आजूबाजूला, है ना. आणि दुसरं काय होतं, तुमची ड्रीपची जी लाईन आहे ना, जी नळी आहे ही एकदम खोडाला चिटकून आहे, अशी खोडाला चिटकून आहे ना. या खोडाला चिटकून असलेली नळी फक्त तुम्ही थोडी लांब करा पहिली गोष्ट करा, म्हणजे मी प्लॉटला आलो आहे आणि प्रथमदर्शी मला जे दिसतंय आणि ज्या ठिकाणी आपण थोडंसं करेक्शन करायला हवे, दुरुस्ती करायला हवी, ती दुरुस्ती मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा काय करा, एक तर याच्यामध्ये रोटावेटर मारून टाका, कारण खुरपणी तुम्हाला परवडणार नाही, मजुरी तुम्हाला परवडणार नाही लोकांची, मस्तपैकी एक रोटावेटर मारा, आहे आपल्याकडे सगळं मशिनरी. आणि या दोन झाडामधले जे हे आहे गवत आहे हे तुम्ही उपटून काढा हाताने, तुम्ही स्वतः करा, ठीक आहे. आणि ही ड्रीपची जी लाईन आहे नळी आहे, ही नळी थोडी विधभर तरी कमीत कमी खोडापासून लांब ठेवा, लांब घेतो 1/2 ते 1 फूट लांब ठेवा, चालेल. हे काम करा, लॅटरल आपण पुढच्या वेळेस टाकूयात, आता नको टाकायला. नाही आता आपण भाराचं घेण्याचा प्रयत्न करूया. तुमची पूर्ण झाडे मी पाहतो हिरवीगार आहेत एकदम. हां ही हिरवेगारपणा जो आहे तो सुंदर दिसतो आणि हे हिरवेगार सुंदरपणा मला नाही आवडत, मला थोडा प्लॉट पिवळट पाहिजे, ताण दिसलेलं पाहिजे झाडांना. तुमचे झाडं मस्त खुशीत आहेत, हसत आहेत, मस्त हसायला हवेत, हरकत नाही, पण काय होतं, ताण दिल्याशिवाय फुले येणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटेल की यार काय हा माणूस सांगतो, झाडांना फुले येण्यासाठी मला झाडं कोमेजून झाल्यासारखी दिसतात, पानं असे मुरझाय होय दिखरे हे नाही सोडित, कारण की जास्त जर पाणी सोडलं तर झाडं पिवळे पडत आहेत. नाही नाही ऐका, पाणी झाडांना, शेवग्याचं कसं आहे माहिती का, शेवग्याच्या झाडाला पाणी जास्त झालं तरी पानं पिवळी पडतात, पाणी कमी झालं तरी पानं पिवळी पडतात. आपण पाण्याची शेती करतोय का? नाही करत. आपण शेंगाची शेती करतोय, पानं पिवळी पडतील याचं टेन्शन घ्यायचं नाही, बीपी वाढवून घ्यायचा नाही पानांच्या बाबतीत, पानं पिवळी पडू द्या, पानांपासून आपल्या शेंगा भेटणार नाही आहेत. आपल्याला फुलांपासून शेंगा भेटणार आहेत. जेव्हा आपण झाडांना ट्रेस देऊ, ट्रेस दिल्यानंतर झाडांची पानं पिवळी पडणार आहेत,
पानं असे कोमेजून गेल्यासारखे वाटणार आहेत. ताण देतोय आपण, जाणून बुजून ताण देतोय, त्यामुळे झाडाची पानं पिवळी पडणारच आहेत. हां, ही डोक्यात ठेवूनच घ्यायचं आपल्या. असं शॉक नाही व्हायचं, अरे पानं पिवळी झालीत, नाही होऊ दे, होणारच पानं पिवळे. ठीक आहे, पाण्याचा ताण दिल्यानंतर आपण काय करू, आता 0.34 दिवस एकदा शेणाछाणी तुम्ही केलेली आहे, ज्या ठिकाणी तुमची शेणाछाणी झाली त्या ठिकाणी फुलांचे मकर बारीक बारीक मणी जे आहेत ते आलेले आहेत बाहेर, है ना. त्यामुळे आता याला डायरेक्ट 0.34 दिव्यात एकदा 7 किलो एकरी दिव्यात. तुमचा 1 एकरचा प्लॉट आहे, 2 लिटर पाण्यामधून 7 किलो 0.34 चांगल्या कंपनीचं घ्या, हे दिव्यात आपण. आणि हे दिल्यानंतर काय करायचं, पुढचे 15 दिवस, आजची तारीख 3 तारीख आहे, 18 तारखेपर्यंत 18 नोव्हेंबरपर्यंत एक थेंबसुद्धा पाणी द्यायचं नाही. चालेल, एक जरी झाड मिळत मी जबाबदारी घेतो. ठीक आहे, त्यामुळे झाडं मरतील, झाडं सुकून जातील, पानं पिवळे पडले, मला उत्पन्न भेटेल का नाही भेटेल, ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी घेतो. फक्त 15 दिवसापर्यंत एक थेंबसुद्धा पाणी जायला नाही पाहिजे, कारण तुमची जमीन जी आहे ती काळी आहे. हे बघा, दिसते आपल्या रेषा भेगा पडलेले आहेत, काळ्या जमिनीला असे भेगा पडतात, त्यामुळे भारीतली जमीन आहे आणि काळी जमीन आहे. पंजा छाटणी केली ना 30 ऑगस्टला, त्यावेळेस त्याला पाणीच नव्हतं दिलंय, पाऊस चालू होता, तर आत्ताच जे औषध सोडलंय ड्रिपनं तर आत्ताच पाणी दिलंय त्याला. बरं, 2 महिन्यात हा पाऊस चांगला झाला ना आपल्याकडे, पाऊस चांगला होता, त्यामुळे पाणी द्यायची गरज, वरून वर पाणी द्यायची तुम्हाला गरज पडली नाही. हां, ऐका ना, आता काय सांगितलं मी तुम्हाला, याला 15 दिवस पाणी द्यायचं नाही. हां, त्याच्या अगोदर काय द्यायचं आता, 0.34 किती किलो, एकरी सात किलो परफेक्ट, 1:7 किलो 0.34 द्यायचं आणि 15 दिवस पाणी द्यायचं नाही. पाणी न देणेसुद्धा खूप मोठी काम आहे, खूप मोठं काम आहे पाणी न देणेसुद्धा. त्यामुळे 0.34 देऊयात आणि पाण्याचा थेंबसुद्धा द्यायचा नाही आपल्याला नंतर. आता काय करा, 0.34 सोबत व्यवस्थित पाणी द्या, पोटभर पाणी द्या झाडांना, त्यानंतर 15 दिवस एक थेंबसुद्धा द्यायचा नाही आहे. ठीक आहे, एवढं जरी केलं तुम्ही तरी भरपूर फुलं लागणार आहेत आणि भरपूर सेटिंगसुद्धा होणार तुमच्या प्लॉटला. आजूबाजूचा तुमचा परिसर पाहून मला वाटते की आजूबाजूला मोहळ असणार आहेत, मोहळ मधमाशी असणार आहेत, त्या मधमाशी येऊन तुमचं काम करतील, परागीभवनाचं झाडाचं, है ना. आणि एक दुसरं असं विचारतो मी, मागच्या वर्षी झाडांना फुलं लागले होते जून जुलैमध्ये, जूनमध्ये काही झाडांना फुलं लागले होते, काहींना फुलंच लागले नव्हते, तर काही झाडं तुम्ही बघून घ्या, काही नर आहे काय ते तुम्हाला जर समजत असेल तर. आता किती अंदाजे किती झाडांना फ्लॉरिंग लागली नव्हती, तरी 101 झाडांना नव्हती लागली, 500 झाडापैकी. हां, अरे बापरे, एवढं प्रमाण. हां, ते झाड तुम्हाला ओळखता येईल का? हां, कसं ओळखता येईल, कारण की ना मी दररोज फिरतो ना, तर मला कळतं कोणत्या झाडाला होतं येईल कोणत्याला नव्हतं. आता काय करायला, आता आता हे जे फुलं येतील ना, एक काम करायला याच्यामध्ये, ज्या ज्या झाडांना फुलं लागली नाहीत, लागलेच नाहीत, एकही लागलं नाही, किंवा 2-4 उगं लागायचे म्हणून लागलेत उगं आणि त्याला एकही शेंग आपल्याला भेटलेली नाही, अशा झाडांना एक रिबीन बांधा. रिबीन किंवा कपडा असतो फाटलेला आपल्या घरातला कुठल्याही लहान मुलाचा कपडा असेल, कपडा फाडा रंगीत आणि त्याला बांधून ठेवा, म्हणजे ते मार्किंग राहील आपलं, किंवा या झाडाने आपल्याला 1 रुपयाचं उत्पन्न आतापर्यंत दिलेलं नाही आहे, वर्षभर आपण याला खतपाणी दिले, सगळे लाड केले त्या झाडाचे, है ना. त्यामुळे त्या झाडांचं असं मार्किंग करून ठेवा, ते झाड आपण काढून टाकूयात. चालेल, आता मला दाखवा एखादं नर झाड कुठं येते, दिसेल तुम्हाला जवळपास आहे इथं. हो, चला चला लगेच चला. पंजा छाटणीनंतर यांनी बरोबर बघा फुटवे बरोबर ठेवलेत, 10 ते 15 फुटवे यांनी ठेवलेले आहेत, चांगले पेन्सिलचे आकाराचे आहेत आणि शेंडा छाटणी वेळेवर झालेली आहे, मस्त शेंडा छाटणी केलेली आहे बघा, मोठा शेंडा कट केलेला आहे इथं बघा, दिसतो आपल्याला ही ते बघा, मोठा शेंडा कट केलेला आहे, झाडाचा आकार डेरेदार झालेला आहे, कॅनोपी तयार झालेली आहे. त्यामुळे माणूस म्हणतो आहे की मार्गदर्शन नाही, पण माणसांनी जिथून कुठून नॉलेज घेतलं आहे विजय साहेबांनी, त्यांनी प्लॉट व्यवस्थित ठेवला आहे. लोकांना प्लॉटला जवळ गेल्यानंतर मला सांगावलं होतं शेंडा छटणी करा, हे बघा शेंडा छटणींची झालेली आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी शेंडा छटणी झालेली आहे त्या ठिकाणी मकर निघायला चालू झालेलं आहे, दाखवतो तुम्हाला मकर, हे बघा इथं शेंडा छटणी झालेली दिसते आहे माझ्या बोटापाशी इथं, आणि हे बघा फुलांची मकर दिसतं, हे फुलांची मकर आलेले आहेत, हे तर फुलं आहेत बघा. हां, शेंडा छटणी केली सर तुम्ही, शेंडा छटणी खूप महत्त्वाचा भाग आहे आता इथं. हां, इथं शेंडा छटणी इथं दिसते आपल्याला झालेली, इथं लगेच फुलांची मकर या बगलीमधून आलेले आहेत, या बगलीमधून लगेच फुलांची मकर आले आहेत. गुड. हां, ते झाड आलं नव्हतं बाहेर. कोणतं, हे पलीकडचं झाड ना? हो, हे तुम्ही जे आता बघत होते हे, याला फुलं लागलीत की हो, हे काय मी आता दाखवलीत की, मग आता हे बघा, मागच्या वेळेस ज्या झाडांनी फुलं दिले नाहीत त्या झाडांना मला फुलकडी दिसते, म्हणजे फुलकडी इन द सेन्स कळ्या बारीक बारीक दिसत आहेत, है ना, त्यांना रिबीन लावून ठेवायची. आता ज्या झाड तुम्हाला देणार, आता हे झाड तुम्हाला काही दिले नाही, बरं त्याला पण नव्हते, बरं थांब याला बघू दे तुम्हाला अगोदर, या झाडांनी यांना फुलं दिलेली नाही आहेत, कोड ओके आहे,
बऱ्याच वेळा काय होतं खोडाचं रंग सुद्धा मला सांगतो की हे झाड नर झाड आहे म्हणून, त्याची चामडी अशी जाड असते आणि थोडी लालसर असते. ओके, तण भरपूर झाले हो, गुडघ्यापर्यंत तण आले. काढून टाका बरं, रोटेटर मारून टाका, उदेच मारून टाका बरं. ह्या झाडांनी तण कमी. हे बघा विजय सर इकडे या आता. हे तुम्ही नर झाड म्हणता किंवा तुम्हाला या झाडांनी फुलं दिलेली नाहीत? नाही ते तवा थांबा, तुम्हाला ते कळ्यांचे झुके दाखवतो. आता आहे की? हां आता आहेत, मागच्या वेळेस ऐका, मागच्या वेळेस कदाचित बघा फुलांची झुके दिसत आहेत मस्तपैकी आलेले आहेत. आता काय करा, याला नर झाड म्हणू नका. नाही का तुम्ही म्हटलं ना ते ऐकतंय, ते फुलं देणार नाही तुम्हाला, त्यामुळे आता काय करा, ते पण नर आहे का? नाही नाही, या झाडाला कमीत कमी 25 ते 30 शेंगा होत्या. याला पण रिबिन बांधा. हे बघा हे झाड परफॉर्म केलेलं आहे चांगलं, म्हणजे सगळ्यात चांगलं उत्पन्न या झाडाने दिलेलं तुम्हाला. या झाडासमोर खाली रिबिन बांधून ठेवा. हे नंबर 1 शाळेमधला विद्यार्थी आहे, त्याला सॉरी बिन बांधून ठेवा वेगळ्या कलरची. हां यांना वेगळ्या कलरचं ठेवा. आता हे नर झाडं तुम्ही डोक्यातून काउंट टाका. हां कारण तुम्ही दोन नर झाडं दाखवलेत, दोघांनी कळ्या दिसत आहेत मला. म्हणजे मागच्या वेळेस पुढं ज्यांना नसेल ना त्यांना परत मी रिबिन बांधा. रिबिन काढू नका, रिबिन बांधा. हां होऊ शकतं मागच्या वेळेस त्यांनी कदाचित झाडं आपली लहान असतील त्यामुळे नसेल आलं काही, ठीक आहे ना? पण यावेळेस आणि मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला, तर याला फुलं भरपूर लागायचे या झाडाला? बरं कुठल्या झाडाला? हां सगळ्याच झाडांना फुलं लागायची. ओके, पण फुलगळ होऊन जायची. हां खाली डायरेक्ट फुलांचा असा थर पाडायचा, सडा पाडायचा. बरोबर, हो बरोबर. आणि बारीक बारीक ज्या वाद्या लागल्या का, हां त्या वाद्या गळून जायच्या. बर, कुठला महिना होता? जुलैमध्ये. जुलैमध्ये होणारच ना सर, कारण जुलैमध्ये जून जुलैमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हां भले पाऊस पडला नसेल पण, नाही पाऊस नव्हता पण असं ढगाळ वातावरण तरी असेल. हो ढग हुलकावणी देणार ढग. हां पाऊस पडणार नाही पण पावसाचं वातावरण निर्माण करणार. हो बस तशा ठिकाणी सब फुलगळ होणे, वाद्या गळणे आणि पानं पिवळी होणे, या तिन्ही गोष्टी होतात. तरी पण तुम्हाला 100 किलोचा माल मिळाला आहे ना. आणि त्यावेळेस काय करायचं, जेव्हा फुलगळ जास्त होते बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. एक अंदाज येतो आपल्याला की ढगाळ वातावरण झाले तर एक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. एक साधं बुरशीनाशक घ्या, कुठले साप पावडर घ्या, कुठले हलकं बुरशीनाशक घ्या आणि सूक्ष्मद्रव्य द्या त्याला. वाद्या गळतील ना तर त्याला सूक्ष्मद्रव्य ड्रीपद्वारे द्या आणि त्यात फवारणी केली तरी चालेल, है ना? 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर सूक्ष्मद्रव्य टाकायचं, मायक्रोन्युट्रिएंट्स, आणि त्याची फवारणी घ्यायची. का होतं, वातावरणापुढं शेवगा काहीच करू शकत नाही. हां आणि कुठला माणूस किंवा कुठला तज्ज्ञ माणूस काही करू शकत नाही, कारण शेवग्याची शेती ही 80 ते 90% वातावरणावर अवलंबून आहे, निसर्गावर अवलंबून आहे. पावसामध्ये त्यामुळे कोकणामध्ये शेवगा शेती होत नाही, कारण तिथं पाऊस सतत पाऊस असतो, ढगाळ वातावरण असतं, तिथं पाण्याचं ताण देणं शक्य होत नाही, है ना? त्यामुळं वातावरण अवलंबून असल्यामुळं फुलगळ ही होणाऱ्या शेवग्यामध्ये पाने पिवळी पडणार आहेत, वाद्यासुद्धा गळणार आहेत. फक्त आपण ते त्यांचं प्रमाण कमी करू शकतो थोडंफार, है का? तेवढं आपण हातामध्ये करू शकतो. तेव्हा तुम्हाला कोणी गाईड केलेलं नाही, आता मी तुमच्या प्लॉटला आलो आहे, आता तुम्ही मला फोन कराल तेव्हा मला लक्षात येईल की तुमचा प्लॉट असा होता. हां तुम्ही असे व्यक्तिमत्व आहात, तुमची जमीन अशी आहे, खोडे असे झाडांची, तुमचं वातावरण आजूबाजूचं कसं आहे मला सगळं लक्षात आलं, त्यामुळे तुमचं पुढचं नियोजन मी तुम्हाला व्यवस्थित करेल मार्गदर्शन, आहे की नाही? अजून काही प्रश्न आहेत? आता फक्त सांगितलं मी तुम्हाला, याला रात्री लगेच मी आता रोटर मारून घेतो. हां याला रोटर जेवढं शक्य होईल तेवढं शक्य रोटर मारून टाका. इथं जे तुम्ही काढले नाही साफ केले ना, हे बघा कसं मस्त वाटतंय. आणि काय होतं, हे जे पुढचं बघा कसं गवत जंगल तयार झाले, छोटे खाणी जंगल तयार झाले, याच्यामुळे खोडाळी झाडं बघा, ते झाड बघा पूर्ण झाकून गेले झाडाचं खोड तर या तणामध्ये, है ना? अशा ठिकाणी खोडाळी कावर होणार नाही. हे इथं इथपर्यंत झाले, ही लाईन राहिली आता काढायची मला. हे बघा बाजूला शेवगाचे वर गेले ते तण, ते बी काढतो आणि इथून पुढे नाही छाटणी करायची राहिली. शेण छाटणी करायची राहिली. हां ही झाली इथं थोडी, हो झाली ह्याला आणि होईल ही लाईन राहील. करून घ्या करून घ्या. हां शेण छाटणी करून घ्या. हे तण काढून टाका अगोदर, मधलं हे तण नको मला अजिबात. हां हे तण काढून मला फोटो पाठवा. चालेल, क्लीन झालं ना फोटो पाठवा. आणि एक राहिला प्रश्न असा, हां तर मला ह्या बाजूना आणि त्या बाजूना, हां का माझ्याकडून एक चुकी काय झाली, का मी जागा कमी सोडली साईटना. बर, रोटा वगैरे फिरायला याल त्याला. हां आपली लास्ट जी गल्ली शेवटची कंपाऊंडच्या बाजूची, कंपाऊंडच्या बाजूची ही गल्लीची जागा कमी असल्यामुळं तर याला असं आपलं बॅनर धरून याला तणनाशक मारलं चालेल का? नाही तणनाशक नाही चालणार आता, कारण काय होतं, त्याची वाफ येईलच. तुम्ही किती बॅनर लावा किंवा याला झाकून घ्यायचा प्रयत्न करा, त्याची वाफ जातेच त्याच्यावर झाडावर. तुम्ही थोडीफार रिस्क घेऊ शकता, राऊंडअप वगैरे घ्या तुम्ही वाटल्यास, तुम्हाला वाटत असेल ना घेऊन टाका, पण झाडं या ठिकाणी थोडे हॅम्पर होणार आहेत. नाही नाही त्याला आपलं ब्लड प्रेशरने हव्याने इतक्या उंचीचं आपले 3-4 फूट उंचीचं बॅनर धरायचं आणि बॅनर धरून नाही करा तुम्ही, मी काय म्हणतो बॅनर तुम्ही धरलं ना जेव्हा बॅनर काढाल तेव्हा सुद्धा त्याची वाफ जाऊ शकते. हां हां
प्रमाण कमी असेल पण जाईलच ते शक्यतो है ना पण करा तुम्ही प्रयत्न करून पहा पण झाडाचं नुकसान होऊ शकतं या झाडाचं तणनाशकामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता तुम्हाला दुसरा पर्याय नसेल ना काही जागा नसेल तिथं काही नसेल हा मग घेऊ शकता थोडी रिस्क घेऊन टाका काय हरकत नाही हा मध्ये रोटावटे करून घ्या ना नाही नाही मधलं रोटावेटर करा हे बघा भुसा झाला इथे हो पूर्ण खोडाळी झालेली आहे याला केलं उपयोग योजना काही काय केलं पेट्रोल पेट्रोलचे इंजेक्शन टाकले हा आणि बंद केलं ते हा इड वर आता काढलाय तो काढला का आळी काढली त्याच्यातून बर ठीक आहे आणि ही जी खोडाळीच्या आधी ना मला वाटतं भुंगा तयार होतो वाटतो इथं मग ते भुंगा तो अंडे का काय ते देतोय तर तू मग ती आळी तयार होते बरोबर खरं ना हे म्हणतो मी याच्यासाठी का बघा किती गवत काढणार आपण याला सारखं नाही करायला तुम्ही बघा तुम्ही बॅनर किती धरू शकता कसं धरू शकता ते बघा हा पण त्यांनी काय होतं झाडाचे पानं जे आहेत ना ते एकदम असं आकुंचून पाहून जातात बारीक 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 होऊन जे करायचं ना आपल्याला तर त्याच्यासाठी मी काय म्हणतोय सर का मी असं एवढं वर नाही धरणार खालच्या खाली करतो खालच्या खाली करायचं आपल्याला करून बघा करून बघा इथं रोटावेटर जाणार नाही ना नाही ते आपल्याला माहीत नसल्यामुळे ते इकडे घ्यायला पाहिजे होतं थोडं अंतर ठेवायला पाहिजे होतं हां 5 फूट अंतर सोडायला पाहिजे होतं ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक अजून काही प्रश्न आहेत विजय सर माझ्यासाठी नाही झालं एवढंच हो 0.34 किलो आणि 8-3 तारीख आहे ना हां 18 नोव्हेंबरपर्यंत एक तिथे पाणी द्यायचं नाही एकही झाड मिळेल तर माझी जबाबदारी चालेल एवढं बोलतो ठीक आहे त्याच्या दिसत नाही पण ठीक आहे आपण बघूयात असं नमस्कार मित्रांनो हे विजय सोनवणे आहेत आणि माणूस खूप चिकाटी माणूस आहे यांनी मला वारंवार फोन केलेत म्हणून यांच्या प्लॉटला मी आज आलो आहे वेळात वेळ काढून आलो आहे कारण या ठिकाणी जाणं गरजेचं होतं आणि याचा प्लॉट चांगला आहे जमीन भारीची आहे खोड मजबूत झालेले आहेत जसं तुम्ही दाखवला तर प्लॉट याच्यामध्ये झाडामध्ये कॅनोपी तयार झालेली आहे शेणाच्याने वेळेवर केलेली आहे माणूस मेहनती आहे फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज होती आता मी त्यांना एकदम साधा उपाय सांगितला 0.34 द्यायचा आणि पुढचे 18 दिवस पाणी द्यायचं नाही बस एवढंच करायला सांगितलं आहे ज्यांचा प्लॉट या पद्धतीमध्ये असेल फ्लॉरिंग कळ्या लागले असतील त्यांनीसुद्धा हेच करा 0.34 द्या एकदा आणि पुढचे 18 दिवस पाणी द्यायचं नाही पाऊस जर नसेल तर एक तुम्हालाही सांगतो एक बूमफ्लॉवरचा स्प्रेसुद्धा तुम्ही करू शकता चालेल बूमफ्लॉवरचा 2 मिली प्रति लिटर घ्या बूमफ्लॉवर बऱ्याच जणांचे फोन येतात की बूमफ्लॉवर आमच्याकडे मिळत नाही बंद झालं असेल कदाचित बऱ्याच ठिकाणी भेटत नाही पण ऑनलाईन मिळेल तुम्हाला नाही इथं भेटतंय ना मला हां तुम्ही घ्या आणि आजूबाजूचे मित्र व्हिडिओ पाहत असतील त्यांनी मागितलं त्यांनाही द्या आणि ज्यांना कोणा मिळेल नसेल रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये कुठेही आजूबाजूला तर ऑनलाईन मागवा फ्लिपकार्ट ॲमेझॉन मागवा घरपोच येऊन जातो बूमफ्लॉवर काही इश्यू नाही 2 मिली प्रति लिटर हे प्रमाण घ्या त्याचं बूमफ्लॉवरचं काम आहे जास्तीत जास्त कळ्या काढणे दुसरी महत्त्वाची गोष्ट बूमफ्लॉवरसोबत काहीही मिक्स करू नका मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तरी लोक विचारतात फोन करून नाही आणि बूमफ्लॉवरमध्ये सेवर ओवर घेतलं चालेल का नाही नाही तेच सांगतो मी तुम्हाला तुम्हाला सांगतो सगळ्याला सांगतोय की नका मिक्स करू विचारूच नका मला की हे मिक्स करू का ते मिक्स करूच नका फक्त पाणी आणि बूमफ्लॉवर एवढंच पाहिजे फक्त बूमफ्लॉवर घ्यायचं बस सिंगल मारायचं कारण ते खूप सेन्सिटिव्ह आहे नको नको इतर प्रयत्न करायला आपल्याला काहीच नाही मिक्स करायचं बस पाणी आणि बूमफ्लॉवर दॅट्स इट एवढंच करा फक्त ठीक आहे धन्यवाद ओके धन्यवाद थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच